महत्त्वाची बातमी समोर येते। एकीकडे सारा देश कोरोनाशी लढतोय तर दुसरीकडे ठाण्यासारख्या शहरात कोरोना रुग्णांची लूट सुरू आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। ठाण्यातील काही खासगी प्रयोगशाळा आणि खासगी हॉस्पिटल्स मिळून ही लूट करत असल्याचा संशय। एका खासगी लॅबने कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट्स दिले, मात्र त्यातील काही जणांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह होते, त्यामुळे यामागे लॅबचं खासगी हॉस्पिटल सोबत साटलोट आहे का असा सवाल उपस्थित झालाय। आता महापालिकेनं अशा लॅब विरोधात कारवाई सुरू केली आहे। पाहुयात याच संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट। ठाण्यात सुरू आहे रुग्णांची लूट। खासगी प्रयोगशाळांकडून सदोष चाचण्यांचा घाट। कोरोना झाल्याचं भासून फसवणूक केली जात असल्याचा संशय। देशात कोरोनाचा कहर वाढत चाललाय। ठाण्यासारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतीय, मात्र इथं कोरोनाची भीती दाखवून लोकांची अक्षरशः लूट सुरू आहे। ठाण्यातील एका खासगी प्रयोगशाळेत 15 मे रोजी 44 कोरोना संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या, त्यापैकी 12 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचा निष्कर्ष या प्रयोगशाळेनं काढला। यापैकी काही रुग्णांना कोणतीही लक्षणं नव्हती। प्रशासनानं या रुग्णांची महापालिका प्रयोगशाळेत फेरतपासणी केली। यापैकी 5 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे आयुक्त विजय सिंघल यांनी संबंधित प्रयोगशाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। खासगी लॅबच्या माध्यमातून चुकीचे रिपोर्ट दाखवून काही गोष्टी घडल्याच्या लक्षात आल्यानंतर महापालिकेने त्या खासगी लॅबला नोटीस दिलेली आहे की जर याचा खुलासा नाही केला तर त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करू। खासगी प्रयोगशाळांच्या या चाचणी अहवालातून काही सवाल उपस्थित होत आहेत। लागण नसताना कोरोना भासून महागड्या रुग्णालयांमध्ये रुग्णाला पाठवण्याचा घाट घातला जातोय का? यात रुग्णालय आणि प्रयोगशाळांचं साटलोट आहे का? खासगी प्रयोगशाळा ICMR ने आखून दिलेल्या नियमांचंही पालन करत नाहीत का? लॉकडाऊनमुळे सध्या अतिशय बिकट स्थिती आहे। उत्पन्नाचे मार्ग नसल्यामुळे अनेकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिलाय। अशात लोकांना धीर देण्याचं सोडून खासगी रुग्णालय आणि प्रयोगशाळा लुटमार करत असतील तर यापेक्षा मोठं दुर्दैवते काय? विकास काटे, साम TV, ठाणे।